पोलीस रायझिंग डे निमित्त मंगळवारी पनवेलमधील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस विभागाचे कामकाज आणि जीवनमान यांचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने पोलीस रायझिंग डेचा अभ्यासही केला. पोलीस ठाण्यात तक्रार कशी नोंदवायची, यासाठी काय आवश्यक असते, तसेच इतर कामकाजाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिली. पोलीस रायझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना पनवेलशहर पोलीस ठाण्यातील संगणकीय कामकाज तक्रारी, त्या तक्रारींचे निवारण कशा प्रकारे केले जाते, तसेच पोलीस ठाण्यात येणारे विविध अर्ज, त्यांचे निवारण, सर्वात महत्वाचे म्हणजे आरोपींची कोठडी, शस्त्रसाठा, तसेच इतर पोलीस ठाण्यात चालणारे कामकाज याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांध स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. ऑनलाईन तक्रार पद्धत, महिलांसाठी वेगळी समिती, पासपोर्ट संदर्भातील कागदपत्रे, विविध सणासुदीच्या परवानग्या आदींची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. पोलीस रायझिंग डेचा हा उपक्रम असतो. जवळचे शाळा कॉलेजेसमधल्या मुलांना पोलीस स्टेशनचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, पोलीस काम काय करतात, पोलिसांच्या जवळची शस्त्र, पोलिसांच्या जवळ आरोपी अटक करतात त्याबाबतची निगा, आणि वेगवेगळे विभाग असतात, सेशन कमिट, गुन्हे पथक, त्यानंतर प्रशासनाचं काम, क्राईमचं काम, ह्या संदर्भात परिपूर्ण माहिती व्हावी. त्यातर्फे आता बांस कॉलेजचे हे छोटे छोटे मुलं आपल्याकडे आले होते त्यांच्या शिक्षकांसोबत, तर त्यांना परिपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यांचं समाधानही झालेलं आहे. त्यामुळं असे आणखी ह्या 8 दिवसांमध्ये आणखी कॉलेजेस येतील, लहान शाळा येतील, महाविद्यालय येतील, त्यांना पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत.